कर्नाटक मध्ये महिनाभराच्या निवडणूक प्रचारानंतर 224 जागांसाठी मतदान सुरू. दुपारी 1 वाजेपर्यंत 37% मतदान. 2615 उमेदवार मैदानात. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात खरी लढत. 13 मे रोजी लागणार निकाल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बजावला मतदानाचा हक्क. भगवं उपरणं घालून बोम्मईंची मतदानाला उपस्थिती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मतदान. रांगेत उभं राहून मतदानाचा बजावला हक्क. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांची केंकेरम्मा मंदिरामध्ये प्रार्थना. यावेळेस खासदार डी के सुरेश यांचीही उपस्थिती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी बजावला मतदानाचा हक्क. वरुणा मतदारसंघामधून सिद्धरमैया काँग्रेसचे उमेदवार. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी बजावला मतदानाचा हक्क. रामनगरा मतदान केंद्रावर केलं मतदान. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 130 ते 135 पेक्षा जास्त जागा जिंकेल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास. कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये अभिनेते प्रकाश राज यांनी बजावला मतदानाचा हक्क. जातीय राजकारणाच्या विरोधात मतदान करा. प्रकाश राज यांचं मतदानानंतर आवाहन. पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची कोर्टात हजेरी. सुनावणी 20 जून पर्यंत तहकूब. सामनाला महत्व द्या असं मी म्हणतच नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर. केंद्राचं संपूर्ण कॅबिनेट कर्नाटकमध्ये ठाण मांडून होतं पण तरीही भाजपच्या डोक्यात बजरंगबली गदाच मारेल. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका. कर्नाटकमध्ये मोदी शहांनी घाम आणि पैसा गाळून सुद्धा भाजपचा दारुण पराभव होतोय. हा 2024 साठी शुभशकून. संजय राऊतांचं ट्विट. नार्वेकरांनी आधी राजीनामा द्यावा मग बोलावा. आम्ही आशावादी. कोर्टावर विश्वास आहे. कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल. राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका. भांडू पिकरोळीमध्ये संजय राऊत यांनी अनेक जमिनी बळकावल्या. पत्राचाळमध्ये मराठी कुटुंबांची घरं लुटली. संजय राऊत दरोडेखोर. नितेश राणेंचे संजय राऊतांवर आरोप. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर दंगलीचा आणि कट रचल्याचा आरोप. ऑगस्ट 2004 मध्ये केलं होतं दंगलीचं प्लॅनिंग. मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचा उद्धव ठाकरेंचे आदेश. नितेश राणेंचे विधान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.